भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर, विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात अकलूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाली. या बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटेही उपस्थित होते. तर गिरीश महाजन, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातही बंद खोलीत चर्चा झाली, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या तारखा जाहीर होताच मोदी आणि भाजपनं प्रचाराचा वेग वाढवलाय. पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली, ज्यात पंतप्रधान मोदींनी नवीन सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा ऍक्शन प्लॅन सांगितला. जळगावमध्ये सून विरुद्ध सासरा असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली, मात्र पक्षासाठी काम करणार असल्याचं खडसे म्हणाले. यावेळी सुनेत्रा पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं उदाहरण देत त्यांनी रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार असल्याचे संकेत दिले. किरण सामंत यांनी निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नारायण राणेंचे आशीर्वाद घेतलेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. यापूर्वीही किरण सामंत यांना रत्नागिरीत नारायण राणेंचे आशीर्वाद घेतले होते. या भेटीत राणे आणि सामंत यांनी एकत्र स्नेहभोजनही केलं. अमरावतीत राणाविरुद्ध अडसूळ संघर्ष चांगलाच रंगलाय. एनडीएमधील विरोधक नवनीत राणांचं काम करणार असल्याचा दावा रवी राणांनी केला होता, त्यावर अडसूळांनी रवी राणांवर टीकास्त्र सोडले. भाजपनं राणांचे कान खेचावे असं आवाहन माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी आज बारामती मतदारसंघात दौरा सुरू केला. त्या महायुतीच्या संभाव्य उमेदवार आहेत. हवेली, भोर, वेल्हा आणि खडकवासल्यातील गावांना त्या भेटी देणार आहेत. यावेळी नागरिकांशी संवादही साधतील. अनेक ठिकाणी महिला मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत 22 ठिकाणांना त्या भेटी देतील. शरद पवार म्हणतात त्याच्या उलट होतं असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. शरद पवार चले जाओ म्हणतात म्हणजे पुन्हा पार्लमेंटमध्ये सत्तेत जाओ असं ते म्हणत असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. पवारांनी इंडिया आघाडीच्या सभेमध्ये भारत छोडूचा निर्धार व्यक्त केला, त्याला मुनगंटीवारांनीही उत्तर दिले. इंडिया आघाडीच्या शक्ती प्रदर्शनावर आशिष शेलारांनी सडकून टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल काँग्रेसच्या हाती बावल्यासारखी दिली. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रानं हिंदुत्वाला केलं तडीपार अशा शब्दात ट्विट करून शेलारांनी शरसंधान साधलंय. महायुतीच्या पुणे लोकसभा मतदारसंघातील घटक पक्षांची समन्वय बैठक पुण्यात पार पडणार आहे. पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आणि उद्या विधानसभा न्याय बैठका होतील. घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा, रुसवे फुगवे गटबाजी दूर करण्यासाठी या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर आहेत. यात ते 3 संवाद मेळावे घेतील. हिंगोलीतील वसमतमध्ये त्यांचा पहिला जनसंवाद मेळावा असून दुसरा सेनगावात असेल. कळमनुरी शहरात 3रा मेळावा घेऊन ते हिंगोलीतच मुक्कामी असतील. शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेसाठी बोलवले. सकाळी 11 वाजता शिंदेंनी त्यांना बोलवले, त्यामुळे मुख्यमंत्री आता शिवतारेंची समजूत काढणार का याकडे लक्ष. इलेक्ट्रोल बॉन्ड केसवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी आहे. इलेक्ट्रोल बॉन्डचे युनिक कोड्स उघड करण्याबाबत SBIला आदेश देण्यासंबंधी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. पुण्यातील पुरंदरमध्ये EVM गहाळ झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालंय. EVMच्या सुरक्षेसाठी आणि पुरंदरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 16 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तरी EVM गहाळ प्रकरणी सर्व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अमरावतीत आचारसंहिता लागू होता. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले. महापालिका क्षेत्रात चौकाचौकात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, पोस्टर काढण्याची लगबग सुरू झाली. जिल्ह्यात 2रा टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. कोण जरांगे त्याची तेवढी पोहोच आहे का असे बोचरे सवाल भुजबळांनी विचारलेत. एका लोककथेचा संदर्भ देत भुजबळांनी जरांगेंना टोला लगावलाय. अनेक दिवस भुजबळ जरांगे वाद शमलेला होता, मात्र भुजबळांनी जरांगेंवर बोचरे टीका केल्यानं आता हा वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर CA परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं CA अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्यात. CA परीक्षेचं नवं वेळापत्रक उद्या जाहीर केलं जाईल.
राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. हवामान विभागानं 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या अवकाळी पावसाचा भाजीपाला आणि पिकाला मोठा फटका बसणार आहे. यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं मोठा धुमाकूळ घातलाय. वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे रात्री नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झाले. शाळा, घरं, दुकानांचं देखील मोठं नुकसान झाले. तर गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिकं जमीनदोस्त झाली. वाशिमच्या रिसोड शहरातील रस्त्यावर खड्डे खोदल्यानं नागरिक त्रस्त आहेत. आंबेडकर चौक ते लोणी फाटा हा मुख्य रस्ता गेल्या महिनाभरापासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही केली आहे. गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह तिच्या बछड्यांचं दर्शन झालं. सडक अर्जुनीतल्या गेट परिसरात वाघीण बछड्यांसह मुक्त संचार करताना दिसली. कल्याणच्या खडवलीमध्ये भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ढाब्यावर अचानक आग लागली. आगीमुळे आपला जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावपळ उडाली. तातडीनं आलेल्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान आगीवर नियंत्रणासाठी कोणत्याही उपाययोजना ढाब्यावर नसल्याचं उघड झालंय. नाशिकच्या सुरगाळा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात भीषण आग लागली. मडाचा दराळ, ढेप डोंगर, डोल्हारी डोंगरावर वणवा भडकलाय. आगीत जंगलांचं मोठं नुकसान झालंय. सध्या वनविभाग वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय.